आता मधल्या काळामध्ये मी याच्याबरोबर थोडं बोललो तुम्ही एक लावारिस माणूस त्याला वारिस पटाने उपाधी लावली नाही मी तर म्हणून की तो अमेरिकेचीच आवाज असेल की ज्या राजानं तुम्ही सर्वांच्या टीव्हीच्या माध्यमातून पाहिलं छत्रपती संभाजी राजाचा इतिहास आपल्या समोर आलेला आहे आणि तो अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे. मी परत त्या मालिका ज्यांनी काढली असेल त्यांना सदस्य प्रमाणाने आभार मानतो की त्या संभाजी राजानं रक्ताचं पाणी करून हे स्वराज्य आणि स्वराज्य जी स्त्रीची इच्छा होती ते अबाधित ठेवण्यासाठी काम केलेलं आहे. त्यांना 40 दिवस मरण येण्यासाठी मरण यातना भोगाव्या लागल्या. त्या औरंगाबादच्या औरंगाच्या जे वारसा हक्क चालवण्यासाठी जे पिलावळे ज्याला आपण काय म्हणतो शेठफळ ते करत आहे त्याला वटकीवर आणण्यासाठी आम्ही काम करू. मी तर सांगू इच्छितो जर तो बुलढाणा जिल्ह्यामध्ये आला तर त्याला आम्ही परत जाऊ देणार नाही अशी ग्वाही मी गायकवाड जिल्हाध्यक्ष या नात्याने या ठिकाणी जाहीर करतो. कारण त्याला जे वाचाळ या ठिकाणी वाचाळीबरोबर जे गप्पा केल्या की काही बडबड करायची निघून जायचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी सर्व धर्माचे लोक आबाधित राहतात आणि एकमेकाशी व्यवहार करून विविध धर्माचे लोक चांगल्या गुण्याजोरदाने नाचतात काहीतरी प्रसिद्धी मिळवायची आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बडबड करायची आणि पुढे यायचं. हा जो प्रकार आहे हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे. काल परवा आमच्या मनसेचं जे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे या अफगाणिस्तान पाकिस्तानमध्ये लोकांना शोधण्याचं एक कोणी भाटी नावाचा जो रस्ता आहे त्याने भिडकली राजसाहेबांचं नाव बनवले आणि व्हायरल केले आहे. माझ्या मित्रांना पाहिली ती व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल कोटी हसन कोटी तो बावळट माणूस नशाखोर माणूस नशा करून साहेबाबद्दल अत्यंत घातक स्तरावर बोलला. मी त्याला सांगू इच्छितो की पोलीस बांधवांना सोबत घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी शोध मोहीम हाती घेतलेली आहे. मित्र बोगस आधार कार्ड बोगस डाटा बनवून त्या ठिकाणी लोक आपल्या भारतामध्ये घुसू पाहत आहेत आणि एक तपशील आहे आकडा आहे आपल्याकडं या भारतामध्ये 2 ते 3 कोटी लोक घुसलेले आहेत आणि खास करून मुंबई सिटीमध्ये ते 1 कोटीच्या वरती आकडा आहे. हे जर चांगलं काम मग मला एक प्रश्न विचारायचा आहे माझ्या बांधवांना की राजसाहेबांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेतला तरी इतर लोकांच्या पोटात गोळा उठतो. राजसाहेबांनी इतर लोकांना हाकलण्याचा मुद्दा घेतला तरी इतर लोकांच्या पोटात गोळा उठतो. राजसाहेबांनी कोणाशी युती घ्यायचा विषय घेतला युती करायचा प्रश्न घेतला तरी गोळा उठतो. मग राजसाहेबांनी काय राजकीय संन्यास घ्यायचा का राजसाहेबांच्या कार्यकर्त्यांनी राजकीय संन्यास घ्यायचा का तुम्हाला सांगा. हिंदुत्वाचा मुद्दा जर मनसे घेत असेल तर इतर लोक म्हणतात तो मुद्दा आमचा होता. मराठीचा मुद्दा मनसे घेत असेल इतर लोक म्हणतात तो मुद्दा आमचा होता. मग त्यांना आपण विचारत का नाही तुमचा जो मुद्दा होता हिंदुत्वाचा मग तुम्ही त्या ठिकाणी ज्या मुंबई बॉम्बस्फोटमध्ये जो व्यक्ती त्यामध्ये असलेला होता त्याला एक मंत्रीपद देऊन त्या लोकांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही सरकार चालवत आहे त्या आदरणीय मुख्यमंत्र्यांना मी विचारू शकतो विचारण्याचा अधिकार आहे मला एक सिटीजन म्हणून की आज ती पुढे गेलं तुमच्या हिंदुत्वाचा मुद्दा कुठलं हिंदुत्व तुमच्या या ठिकाणचे कार्यकर्ते असतील ते नेहमी बडबडत असतात की हिंदुत्व आमचाच मुद्दा आहे हिंदुत्वाच्या ठेकेदार आम्हीच आहोत. मग आज या ठिकाणी महिलेवर आणले होत आहे काय या ठिकाणी तो मुद्दा मग घ्यायचा नव्हता मी घेतो. आता राम मंदिराचा मुद्दा आहे मित्र राम नाम घेऊन कोणाचं पोट भरणार नाही त्यासाठी तुम्हाला कार्यकर्त्यांच्या हाताला काम द्यावं लागल आणि तुम्हाला विचारू इच्छितो की प्रत्येकाच्या गावामध्ये राम मंदिर आहे किती वेळ तुम्ही राम मंदिरात जात आहो मग कशाला राम मंदिर बांधायचे असे वेगवेगळे मुद्दे घेऊन समाजातील तरुणांना भडकावण्याचं काम हे लोक करत असतात. ते काम आमचे राजसाहेब कदापि करत नाही. खोटं बोलणं आमच्या पक्षाला आमच्या नेत्याला जमत नाही आणि त्या कारणाने का होईना आम्ही सत्यासाठी या खोट्या गोष्टी केलेल्या नाहीये म्हणून आम्ही आज मागाव. पण खऱ्या अर्थानं 80% समाजकारण जे महासाहेबांना अभिप्रेत होतं तेच समाजकारण परत एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार आहे करत आहे आणि करेल आणि त्याच धर्तीवर राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ध्वज पक्ष आणि कार्यकर्ता नव्या जोमानं उमेदीनं काम करेल. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या समन्वयाचं सहकार्य आम्हाला लाभणार आहे. याबद्दल सुद्धा तुम्ही आम्हाला तुमच्या माध्यमातून अनेकदा मोठं करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे
आम्हाला या ठिकाणी लिखाण असेल, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, आमच्या बांधवांनी वेळोवेळी या ठिकाणी मनसेला अत्यंत आदराचं स्थान निर्माण करून हा मुद्दा आमच्या बांधवांनी सांगितला. मित्र आताच आमच्या मित्रांनी विचारलं होतं की बाबा तुम्ही आंदोलनामध्ये थंडे पडले, तसं आंदोलन काय करत नाही गणेश भाऊ, आपण होतोय खाली गटामध्ये आंदोलन करता. मग तुम्हाला विचारायचं आहे कारण की मीडिया सुद्धा राजकीय नेत्यापेक्षा पुढे हुशार असतो संजीव भाऊ. आता कॉन्फ्युशन करा आपण सर्व की 353 ही सेशन कोटामध्ये गेली, पहिले अवेलेबल होते. मी 353 तीन वेळेस घेतले, एक वेळेस मिळायला मागलं कामासाठी, मागलं माझ्या कामासाठी कार्यकर्ते सीओ आणि तहसीलदार, आणि तिन्ही वेळेस मी येतो सुटलो कारण पुरावा भेटला नाही. पण आज 353 अशी आहे, एखादं लाईट बिल जर तुम्हाला जास्त लागणार तर तुम्ही विचारण्याचा प्रयत्न करा एम एस सी मध्ये अभ्यास बंद जाऊन ते डायरेक्ट पोलिस फोन करतात जात विचारणार, आणि 353 दाखल करतात. 353 दाखल झाल्यानंतर 3 आठवडे तुमचा बेल होत नाही, मग तुमचे सर्व काम धंदे सर्व बंद पडतात. ते या मुद्द्यावर मी अशी माहिती घेतली आहे का ज्येष्ठ लीगल ॲडवायझर यांच्या मार्फत की 353 जाचं काट कोणी केली, त्यांचं असं म्हणणार आहे बा केंद्र सरकारनं हे धोरण राबवण्याचं काम केलेलं आहे. एक प्रकारची हुकुमशाही आहे, लोकशाहीमध्ये तुम्हाला कोणाला जाब विचारण्याचा अधिकार आहे. कुठं अड्डा झाला असेल तर समजा एखादा ठिकाणी तुम्ही गुन्हा रजिस्टर केला नसेल, एखाद्या महिलेवर अड्डा झाला असेल त्या पेयाला विचारू शकता. खरं बाबा रे या महिलेवर अशी जी शिवला झालेली काही वेगळी वर्तवणूक दिलेली आहे तो आज रिपोर्ट काय घेतलं नाही, त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट म्हणतो तुम्ही अशा वेगवेगळ्या वर्तवणूक केलेली आहे, राग टाकून द्या, त्याच्यावर 353 टाका. या विषयाला आपण सोडून एक प्रकार आमच्या सिग्नेमध्येच होता झाला. आमच्या आमदारामध्ये लोकप्रतिनिधी पोलिसांना जा विचार खाली गेले असताना आता मी राहुल बोलरे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना आग टाकण्यात आलं, त्यांनी 20 दिवस कारवास भोगला. अशा अनेक समाजातील कार्यकर्त्यांना समोर जावं लागतं. याबद्दल सुद्धा आम्ही सुद्धा आवाज उचलणार आहोत, राष्ट्रापर्यंत हा विषय आम्ही नेणार आहोत. वेळ प्रसंगी हा विषय आता अधिवेशनामध्ये तर आमचा एकच लोकप्रतिनिधी आहे तो सुद्धा लक्षवेधी या विषयावर करेल, कारण हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. तर एक प्रॉब्लेमला जायचं असं SDO जायचं असं दारूबंदीमध्ये जायचं असं TP जायचं असं नजूरमध्ये जायचं असं रुग्णालयामध्ये जायचं असं वेगवेगळ्या विषयावर जायचं असं दाब विचारत असं ही अडचण निर्माण झाली, भीती निर्माण झाली आहे. तो शस्त्र वापरतो की 353 दाखल करतो ही भीती निर्माण झाली कार्यकर्ते मनामध्ये. त्यामुळं या 353 या कलमाचा अभ्यास करून ती शीतल कशी करता येईल, तिचा जाचक आणि कमी कशी करता येईल यावर सुद्धा लक्ष देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करायचं आहे.